विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भगीरथ बालकेजींनी युवराज पाटलांची युती तोडायला तुम्ही कारणीभूत आहात. आणि दुसरा असा मुद्दा त्यांनी घोषित केला आहे की तुम्ही आधी चेअरमन पदाचा उमेदवार जाहीर करा आणि मग तुम्ही प्रचारामध्ये तुमची भूमिका मांडा. काय कसं केलं तुम्ही मग त्याची पाहिली पाहिजे त्यांची. एकतर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवार होतो, अण्णाभाऊ गटाच्या पॅनल प्रमुखापैकी मी एक होतो. आणि सुपारीची पद्धत ही या तालुक्यामध्ये जर कोणी आणली असेल तर ती काळे कुटुंबी. मला जास्त खोलात घालवण्याची वेळ आणू नये काळेंनी. आणि ज्या पॅनलचा मी प्रमुख आहे, ज्या पॅनलचा मी उमेदवार आहे, आणि महत्त्वाचं यामध्ये काय आहे की बाबा ज्यावेळेस आघाडी करण्यासंदर्भात मेळ घालण्यासंदर्भात ज्या बैठका होत होत्या त्या बैठकीमध्ये मी कधी हजर नव्हतो. कारण या बैठकामध्ये कल्याणराव काळे असतील, भगीरथ पालखे असतील, युवराज प्रसाद पाटील असतील आणि गणेशदादा पाटील असतील, ही चार माणसं चार वेळा बसतील. आता एखाद्या ह्या बैठकीसाठी ते बसले, त्यामध्ये कोणत्याही बैठकीमध्ये मी उपस्थित नव्हतो. जर आघाडी होण्यासंदर्भाच्या बैठकीमध्ये जर मी उपस्थित नसेल किंवा मी त्या अगोदर जाहीर केलं होतं की युवराजदादा घेतील ती भूमिका, आपण बाहेर काढून बघू शकता. त्यामुळं ते जे एक भूमिका घेतील त्या भूमिकेसोबत आम्ही आहोत असं आम्ही जाहीर केलं होतं. हा जो काय त्यांचा आरोप आहे हा दादा खोटा आहे आणि हा बालिशपणाचा पण देखील आरोप आहे. कदाचित मला वाटतं की बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना कॅमेरा माईक आणि पोस्टरवर संधी मिळाली, त्या नादात्मा उचलून त्यांच्याकडून काही स्टेटमेंट होत असतील. आणि दुसरा जो मुद्दा त्यांनी काढला की रोंगे सरांचा चेहरा बघा आणि रोंगे सर नाराज आहेत आणि चेअरमन पदाचा उमेदवार कोण, हा जो प्रश्न आहे ना काळेसाहेब, तो मिटवण्यासाठी आम्ही सर्वजण सक्षम आहोत. निवडणूक संचालक मंडळाच्या निवडीची आहे आणि चेअरमन तुम्हाला लवकरच कळेल, तुम्ही त्याची चिंता करू नका. आणि आम्ही काय खुर्ची सम्राट नाही, तुम्ही परमनंट चेअरमन म्हणून घेता किंवा घेतल्याला तुम्हाला आनंद वाटतो. आम्ही ही लढाई खुर्चीसाठी लढत नाही तर सभासद, कामगार, शेतकरी, ट्रॅक्टरवालक या सर्वांच्या न्याय हक्कासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत. त्यामुळे चेअरमन पदाचा प्रश्न इथे आमच्या इथं उपस्थित राहणार नाहीत. परंतु तुमच्या दोघांचं जे काय मध्ये नाराजी नाट्य झालं त्यात कशा कशा सुपाऱ्या झाल्या त्या तेवढ्या समाजासमोर सांगितल्या तर बरे होतील. पराभव समोर दिसतोय निश्चितच ना. आज ज्या अर्थी ते आमचा चेअरमन कोण विचारायला लागले त्या अर्थी त्यांना काळजी वाटायला लागली असेल की बाबा, कारण त्यांना खात्री झाली आज की त्यांचा पराभव होणार आहे आणि आमचा विजय होणार आहे आणि चेअरमन हा आमच्या आघाडीचाच होणार आहे. त्यामुळं तर पराभूत मानसिक. आणि काल काळेसाहेब काय बोलले, तमाशा, लोकनाट्य, कलामंडळ काय काय बोलले, तोल ढासळलेला आणि तो ढासळलेला तोल हा दाखवून देतोय की 100% हा विजय आमच्या आघाडीचा असेल.